नमस्कार मित्रांनो, फिटनेस बाबत जागरूक असल्याने अनेक जण आहारात ब्रॉकोलीचा समावेश करतात। ब्रॉकोली आरोग्यासाठी अतिशय उत्तम असते। ब्रॉकोलीचा वापर बऱ्याचदा सॅलडमध्ये केला जातो। खरं तर ब्रॉकोली ही एक पाश्चात्य भाजी असून खाण्यास अतिशय चविष्ट लागते। आजकाल भारतीय भाजी मार्केटमध्ये देखील ब्रॉकोली मुबलक प्रमाणात मिळते, त्यामुळे ती एक कुठेही सहज उपलब्ध होणारी भाजी आहे। ब्रॉकोली दिसायला अगदी फ्लावरच्या भाजीप्रमाणे दिसते, मात्र तिचा रंग फक्त हिरवट आणि पिवळट असतो। ब्रॉकोलीमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्व आणि पोषण मूल्य असतात, ज्यामुळे पौष्टिक आहारात या भाजीचा समावेश केला जातो। एका ब्रॉकोलीच्या भाजीत जवळजवळ 53 कॅलरीज आणि 4 ग्रॅम प्रोटीनची मात्रा असते। ब्रॉकोली विविध पद्धतीने खाल्ली जाते। तुम्ही सॅलेडप्रमाणे पराठा, सूप, स्मूदी आणि सँडविचमध्ये ब्रॉकोलीचा वापर करू शकता। तुमच्या नेहमी आहारात ब्रॉकोलीचा समावेश केल्याने आपल्याला अनेक फायदे मिळू शकतात। तर ब्रॉकोली आरोग्यासाठी उत्तम असल्याने रोजच्या आहारातचा समावेश करणे फार गरजेचे आहे। यासाठी ब्रॉकोली खाण्याचे तुमच्या शरीरावर नेमके काय परिणाम होतात असे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। ब्रॉकोली खाल्ल्याने हृदयासाठी आपल्याला उपयुक्त ठरते। नियमित ब्रॉकोली खाल्ल्यामुळे हृदयातील रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत चालण्यास मदत होते, वजन कमी होते। ब्रॉकोलीच्या भाजीत पाणी आणि फायबरचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्याच्या सेवनाने तुमचे वजन कमी करण्यात मदत होते, तसेच कर्करोगापासून बचाव होतो। बदलती जीवनशैली आणि व्यसनामुळे वाढलेले प्रमाण यामुळे आजकाल कर्करोग मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला दिसतो, त्यामुळे ब्रॉकोलीचा वापर केल्यामुळे कर्करोगापासून आपल्याला सुरक्षा मिळते। म्हणजेच कर्करोगाच्या पेशीची वाढ थांबण्यासाठी ब्रॉकोली ही फायदेशीर ठरते, पचनक्षमता सुधारते। ब्रॉकोली या फळभाजीमध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात आढळतात, त्यामुळे जेवणात ब्रॉकोलीचा वापर केल्याने तुमची पचनस्थितीवर चांगला परिणाम होतो। म्हणूनच तर तुम्हाला पचनाच्या समस्या असतील तर आहारात ब्रॉकोलीचा वापर करणे फार जरूरी ठरते। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।